वेळी घडलेलं आहे शुक्रवारी, ते खूप विचित्र पद्धतीने घडलेलं आहे. आम्ही त्यांना, धामणे सरांना, खान सरांना आणि पाटील सरांना विनंती केली होती की आमची बांधकाम परवानगीचं कागद नसल्यामुळे तो आम्ही तुम्हाला एक संध्याकाळपर्यंत देतो. त्यावरही त्यांनी, त्यांची जे काही कृत्य होतं, ते अनधिकृत बांधकाम त्यांनी जे पाडलेलं आहे ते खूप चुकीच्या पद्धतीने पाडलेलं आहे. आमची त्यांना रिक्वेस्ट होती की तुम्ही थोड्या वेळ थांबून जावं, आम्ही तुम्हाला हा कागद देतो, त्या कागदानंतर तुम्ही तुमची ॲक्शन उचलावी. हे त्यांनी ऐकलेलं नाही आमचं, हे खूप चुकीचं घडलेलं आहे आमच्यावर. आणि आज आम्ही आयुक्त साहेबांकडे आलेलो आहे. आयुक्त साहेबांना आम्ही सगळं काही सांगितलं. आयुक्त साहेबांनी आमची जी विचार होते ते मांडले आम्ही त्यांच्याजवळ. त्यांनी सांगितलं की जो तो पूर्ण सेट आहे तो तुम्ही आम्हाला द्या आणि परत तो सेट पुन्हा द्या तुम्ही आम्हाला, आणि त्यानंतर आम्ही जी काही ॲक्शन आहे ती आम्ही कायदेशीरपणे घेतो. पण आमचं त्याच्यावर एक म्हणणं पडलं की आम्ही त्यांना सेट दिलेला आहे धामणे साहेबांना, त्यावर तुम्ही परत तो जो सेट मागताय हे चुकीचं करताय सर ते आमच्यासोबत, की आमचे कागदपत्र आम्ही नगरपालिकेला देऊन सुद्धा ते आमच्यावर चुकीचं ॲक्शन उचलतायत, मग आमचे कागदपत्र जाता कुठे आहे सर? आयुक्त साहेबांनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. जे काही गरबांवर अत्याचार होत आहेत ते खूप चुकीचे होत आहेत, आयुक्त साहेबांचं याच्याकडे लक्ष असू द्या हे आमचं मीडियाला पण सांगणं आहे. आणि जे काही आयुक्त साहेब आहे आणि त्यांचे कर्मचारी आहे नगर रचनावाले, त्यांनाही आम्हाला सांगणं आहे, रिक्वेस्ट करणं आहे की तुम्ही जे कैलास नारायण सोनवणे यांच्यावर जे काही घडतं आहे आणि त्यांना जो पाठबळ आहे मोठ्या लोकांचा, राजकीय पाठबळ आहे, तो त्यांचा ते गैरवापर करत आहेत. आम्ही गरबांनी कुठं जायचं सर? गिरीश महाजनच्या, गिरीश महाजनच्या तो आम्हाला धमक्या देतो, रात्र बैरात्री आमच्या जीवाला, सहकुटुंब सहपरिवाराला धोका आहे, आम्ही कुठं जायचं? परवा रात्री त्याने 4 गुंडे पाठवले चाकू तलवार दाखवून, आम्हाला न्याय पाहिजे, हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दादा याविषयी तुम्ही पोलीस स्टेशनला गेले होतात का? हो, आम्ही पोलीस स्टेशनला यांच्या विरुद्ध कंप्लेंट सुद्धा केलेली आहे. पोलीस लोकांनी पण ऍक्शन घ्यावी ही आमची नम्र विनंती. आयुक्त साहेब डॉक्टर उदय टेकडे यांनी आमच्यावर खूप विचित्रपणे दाखल, म्हणजे आम्ही जे डॉक्युमेंट त्यांना दिले, त्यांनी बोलवलं होतं आम्हाला, आम्ही ते डॉक्युमेंट द्यायला आलो, त्यांनी आमचे कागदपत्र फेकून दिलेले, नाकारले ते कागदपत्र. आम्ही जेव्हाही येतो तेव्हा ते आम्हाला टाईम देतात आणि आम्ही त्या टायमावर येतो आणि आमचे कागदपत्र इथं नाकारल्या जातात. हा आमच्यावर खूप चुकीचा प्रसंग घडतो आहे. आम्हाला इतर कोणा लोकांची साथ नाही आहे, आमचे डॉक्युमेंट हेच आमची साथ आहे. आम्हाला एवढीच मदत करावी. आणि आयुक्त साहेबांनी इतर कोणाशी न ऐकता जो आमच्यावर गरबांवर प्रसंग घडतो आहे त्यांनाच त्यांनी साथ दिली पाहिजे ही आम्हाला आयुक्त साहेबांना नम्र विनंती आहे. आम्ही त्यांच्यासमोर हात जोडतो आणि आमचे जे काही दोन वाक्य आहे ते त्यांच्यासमोर मांडतो, पण ते आम्हाला एक गोष्ट एक कोणतीच बोलू देत नाही आणि ते आम्हाला नाकारतात. त्यांना नम्र विनंती आहे की आमचे डॉक्युमेंट बघावं आणि रीतशीर कारवाई करावी.